ख्रिस्त ठाई माझ्या प्रिय बंधू भगिनींनो, बदल हा निसर्गाचा नियम आहे, बदल हा सृष्टीचा नियम आहे, आणि तीच तर निसर्गाची आणि सृष्टीची शोभा आहे. नाहीतर तोच तोचपणा किती कंटाळवाणा वाटले असता. साधारणतः निसर्गामध्ये झालेले बदल आपल्याला दिसून येतात, निसर्गामध्ये झालेले बदल चटकन आपल्या निदर्शनास येतात. निसर्गाचे नाना ऋतूमध्ये होणारे आविष्कार उन्हाळ्यात, पावसाळ्यात आणि हिवाळ्यात आपण पाहिलेले आहेत. होय, झाडाची पानगळ, फुलाचा आणि फळाचा आलेला बहर, ज्या समुद्राला भरती येते त्या समुद्राला ओहोटी येते, सकाळी सूर्योदय तर संध्याकाळी सूर्यास्त, आणि हे सगळे बदल आपण निसर्गात पाहत असताना प्रिय बंधू बहिणो आपल्या जीवनात देखील बदल होतात, आपल्या अंतकरणात देखील बदल होतात. जरी ते आपल्या डोळ्यांना दिसत नसले तरी त्याचा परिणाम आपल्यावर व आपल्याद्वारे इतरांवर होत असतो. मानवी जीवनामध्ये काही बदल आपोआप होतात तर काही बदल करावे लागतात. होय, प्रत्येक मानवामध्ये प्रचंड शक्ती आहे स्वतःला बदलण्याची. होय माझ्या प्रिय बंधुभगिनींनो, मानवामध्ये स्वतःला बदलण्याची कुवत आणि ताकद आहे, आणि म्हणून आपोआप होणारे बदल आणि करावे लागणारे बदल ह्यामध्ये फरक आहे. आपोआप बदल म्हणजेच आपण लहानाचे मोठे होत असताना आपल्या अवयवाची वाढ होते, आपल्या शरीराची वाढ होते, हे सगळं आपण अनुभवलेलं आहे. ह्याला आपण आपोआप होणारे बदल म्हणतो. परंतु मानवाच्या जीवनामध्ये ध्येय, उद्दिष्ट आणि संकल्प साध्य करायचे असतात, आणि त्यासाठी प्रत्येक मानवाला जीवनामध्ये बदल करावे लागतात. आणि ते अशा प्रकारे, पहिल्या प्रथम आपल्या जीवनाची परीक्षा घ्यावी लागते. आपल्या जीवनामध्ये असलेलं बरं वाईट, गुण दोष ह्याचं निरीक्षण करावं लागतं, आणि मग जे वाईट आहे त्याचं समूळ उच्चाटन करावं लागतं, जे चांगलं आहे त्याची वाढ करावी लागते, म्हणजेच सकारात्मक बदल करावे लागते. आणि मग ह्यालाच आपण म्हणतो सकारात्मक अपेक्षित बदल. हे बदल आपण केलेले असतात, हे बदल आपल्या निर्णयाने केलेले असतात. आणि जगामध्ये आज अशी अनेक लोक आहेत की ज्याचा जन्म चिखलामध्ये झालेला होता ते आज कमळाप्रमाणे फुललेले आहेत. ऑगस्टीन जो पापी मनुष्य होता, त्याचं भूतपूर्व जीवन पापाने मलिन झालेलं होतं, पापाने माखलेलं होतं, देवापासून दूर गेलेला आणि बहकलेली व्यक्ती होती, परंतु त्याच्या जीवनाचा कायापालट होतो, तो पश्चाताप करतो, तो देवाच्या समीप जातो, जीवनाचं परिवर्तन होतं, आणि हाच पापी मनुष्य संत ऑगस्टीन होतो. साऊल माझ्या प्रिय बंधू बहिणो, जो ख्रिस्त आणि ख्रिस्ती लोकांचा घृणा करायचा आणि ख्रिस्ती लोकांना तो ठार मारायचा, परंतु दमस्कच्या वाटेवर देवदर्शन झाल्यानंतर त्याचं परिवर्तन होतं, त्याच्या जीवनाचा कायापालट होतो. जो ख्रिस्ती लोकांना जीवेशी मारायचा तोच सॉल माझ्या प्रिय बंधू बहिणो ख्रिस्तासाठी प्राणार्पण करतो. सौलाचा पौल होतो, त्याच्या जीवनात परिवर्तन होतं. फ्रान्सिस जो तरुणाच्या उंबरठ्यावर नाचत गात उड्या मारत होता, परंतु माझ्या प्रिय बंधुभगिनो देवदर्शन झाल्यानंतर त्याचं परिवर्तन होतं, आणि मग तो गरिबाचा कैवार घेतो, आणि तोच संत फ्रान्सिस असे शिखर. आज आपल्या सवयीचं परिवर्तन व्हायला पाहिजे, कारण मनुष्य हा सवयीचा गुलाम असतो, विशेष करून वाईट सवयीचा. ह्या वाईट सवयीमुळे आपल्या जीवनाचा नाश होतो, ह्या वाईट सवयीचा परिणाम आपल्यावर होतो आणि आपल्याद्वारे इतरांवर होतो. ह्या वाईट सवयीमुळे आपल्या जीवनाची वाढ आणि प्रगती खुंटते, आणि म्हणून परिवर्तन गरजेचं आहे आपल्या जीवनामध्ये. आपल्या जीवनामध्ये आत्मपरिवर्तन आणि हृदय परिवर्तन गरजेचं आहे, म्हणजेच जे वाईट आहे त्याची त्याला मूठ माती द्यायला पाहिजे, ज्या चांगल्या सवयी आहेत त्या आत्मसात करायला हव्यात, म्हणजेच आपल्यामध्ये असलेला जुना माणूस काढून टाकायला हवा, नवा माणूस आपण परिधान करायला हवा. भ्रष्ट आणि वांग विचार आहेत त्याची होळी व्हायला पाहिजे, आणि जे चांगलं आहे, जे नवजीवनाकडे जाणारे विचार आहेत ते आपण घ्यायला हवेत. आज विचार परिवर्तनाची गरज आहे, कारण विचार कृतीकडे नेत असतात, विचार आचाराकडे नेत असतात. आपली जगाला ओळख आपल्या विचारामुळे होत असते, आणि आपले विचार हे आपल्या सभोवती असतात असलेली परिस्थिती, आपल्या संपर्कात असलेले लोक
आणि आपण डोळ्याने जे पाहतो आणि कानाने जे ऐकतो ह्या सगळ्यांचा प्रभाव असतो. आणि म्हणून सकारात्मक विचारामुळे चांगली सकारात्मक कृती होत असते, म्हणजेच त्याचं फळ देखील चांगलं असतं. आपल्या जीवनात सुख शांती आणि आनंद येतो. आजच्या ह्या शुभवर्तमानामध्ये मतैकृत शुभवर्तमान अध्याय 21 ओवी 28-32 मध्ये आपल्याला सकारात्मक परिवर्तन आणि नकारात्मक परिवर्तन, चांगला बदल आणि वाईट बदल ह्याचा दाखला आपल्या समोर ठेवलेला आहे. द्राक्षमळाचा धनी होता आणि हा बाप, ह्या बापाला 2 मुलं होती आणि हा बाप आपल्या थोरल्या मुलाकडे जाऊन आज्ञा करतो, बाळा आज तू शेतामध्ये काम करायला जायचं आहे. परंतु मोठ्या मुलाने नकार दिला आणि मोठ्या मुलाने नकार दिला म्हणून कदाचित हा बाप तीच आज्ञा आपल्या छोट्या मुलाला देतो, सांगतो तू आज शेतात काम करायला जायचं आहे. आणि हा छोटा मुलगा, धाकटा मुलगा होकार देतो. मोठ्या मुलाने आपल्या बापाला नकार दिलेला होता, म्हणजेच आपल्या बापाची आज्ञा धुडकावून लावलेली होती, आपल्या बापाचा अपमान केलेला होता. त्याच्या विरुद्ध धाकटा मुलगा, ज्याने बापाची आज्ञा ऐकलेली होती. आणि वरवर पाहता आपल्याला काय वाटतं की हा छोटा मुलगा चांगला होता, परंतु वस्तुस्थिती निराळी आहे माझ्या प्रिय बंधू भगिनींनो. नेमकं उलटच आपल्याला पाहायला मिळतं. जो थोरला मुलगा ज्याने बापाच्या आज्ञेला नकार दिलेला होता, त्याच्यामध्ये सकारात्मक परिवर्तन आणि बदल होतो. तो चांगला निर्णय घेतो, चांगला विचार करतो आणि परिणामी तो चांगली कृती करतो. म्हणजेच नकार दिलेला असताना देखील तो परिवर्तन होतो त्याच्यात आणि तो कामाला जातो. त्या उलट लहान मुलगा ज्याने बापाच्या आज्ञेला होकार दिलेला होता, त्याच्यामध्ये नकारात्मक बदल आपण पाहतो. तो विचार बदलतो, त्याच्यामुळे त्याचा निर्णय चुकतो आणि परिणामी कृती चुकते, तो शेतात काम करायला जात नाही. आणि सरतेशेवटी आपल्या समोर प्रश्न ठेवलेला आहे, या दोघांपैकी कुणी बापाची आज्ञा पाळली? तर उत्तर सहज आहे, ज्याने तोंडाने होकार दिलेला होता तो नव्हे, तर ज्याने कृतीने होकार दिलेला होता तोच श्रेष्ठ, म्हणजेच थोरला मुलगा. प्रिय बंधू भगिनींनो, येशूची शिकवण पोकळ शब्दाची नव्हती, त्याच्या शब्दाला कृत्याचा दुजोरा होता. आणि आज आपण जर जीवनाकडे पाहिलं तर आपल्या जीवनात पापाचा गाळ साचलेला आहे. आपल्याला विचार परिवर्तनाची गरज आहे, आपल्याला आचार परिवर्तनाची गरज आहे, आपल्याला आत्मपरिवर्तनाची गरज आहे, आपल्याला हृदय परिवर्तनाची गरज आहे. कारण ओठाने केलेली प्रार्थना आणि कर्मकांड ह्यामुळे आपण देवाला संतुष्ट करू शकत नाही किंवा त्याद्वारे आपल्या जीवनात सुख शांती येणार नाही. तर कृतिशील जीवन जगायला पाहिजे, ख्रिस्तमय जीवन जगायला पाहिजे. आणि त्यासाठी आज आपण प्रार्थना करूया. आमेन.